आपण महत्त्वाचा परिपत्रक पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दिनांक चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरावडा साजरा करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा शासन निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलचं चा जे खालचं लाल बटनने सबस्क्राईब त्याला अल टच करा घंटीला बेलाउलप्रिरस्कार नोटिफिकेशनमध्ये तात्काळ अपडेट आपल्याला मिळत राहतील वरी दिलेल्या स संदर्भ तारखेनुसार प्रस्तावना राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळे केंद्र शासनाच्या अखत्या रित्य सर्व कार्यालय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी सर्व व्यापारी बँका सर्व शैक्षणिक संस्था विद्यापीठे माल इत्यादी संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेली मराठी भाषेचा वापर जास्त व्हावा या मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हातूनही दरवर्षी मराठा भाषा संवर्धन पंधरावाडा चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात या येतो मराठी भाषेचा प्रचार व प्रसार विभागाच्या धोरणास अनुसरून मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना देण्यात येतात त्यानुसार ह्या वर्षी देखील मराठी भाषे संद संदर्भातील संदर विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजित करण्यासाठी सर्व कार्यालयाचा सूचना दे देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती शासन परिपत्रक मराठी भाषा संवर्धन पंधारवाडा सुयोग कार्यक्रम आयोजित करून पंधारवाडा समारंभपूर्वक साजरा करण्यासाठी सर्व शा कर कार्यालयांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे अ राज्यातील सर्व कार्यालयांनी कर, करा करावयाची कार्यवाही कार्यक्रम मराठी भाषे संबंधी विविध परिसंवाद व्याख्याने कार्यशाळा शिबिरे कवी संमेलने एकांकिका बालनाट्य नाटके पुस्तक प्रकाशन समारंभ साहित्य पुस्तक वितरण यांचे आयोजन करणे दोन मराठी भाषेत निबंध प्रश्नमंजूच्या कथाकथन चारोळी लेखन लेकन, कविता कवितालेखन हस्ताक्षर शुद्धलेखन वक्तृत्व घोषवाक्य अभिवाचन वादविवाद अंताक्षरी शब्दकोडी मराठी साहित्य संबंधी पुस्तकाचे रसग्रहण समी समीक्षण परिच्छेद अनुवाद इत्यादी स्पर्धा घेणे मराठी वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने मराठी भाषेतील अभिजित ग्रंथाचा परिचय करून देण्यासाठी मराठी भाषेत तज्ज्ञ ना नामवंत व्यक्ती लेखक वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन परिसंवाद कार्यशाळा आयोजन करणे ग्रंथ प्रदर्शन ग्रंथदिंडी कथाकथन काव्य वाचन माहितीपट इत्यादी साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम करणे वेगवेगळ्या <ुण> क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषक व्यक्तींचा सत्कार मुलाखती घेणे राज्यातील अमराठी भाषकांना गड़ा मराठी भाषेचा गड़ा सुलभ गड़ा पद्धतीने परिचय करून देण्याच्या दृष्टीने कार्यशाळा भाषेसंबंधी स्पर्धेचे आयोजन करणे मराठी भाषेच्या वापराबाबत वा जागरूकता निर्माण करण्याकरता संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे आकाशवाणी दूरदर्शन खाजगी चुलचित्र वाहिन्या एफ एम रेडिओ स्थानिक आ, केबल नेटवर्क फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप अशा आधुनिक प्रसारमाध्यमातून याबाबतचे दृक्ष श्राव्य संदेश प्रसारित करावेत मराठी भाषेचा प्रसार आ, प्रचार प्रसार या संवर्धन यासाठी विविध भा मार्गाने काम करणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्या कार्यालया प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव सत्कार करणे टंकलेखनाकरिता युनिकोड मराठीचा जास्त असं वापर करण्यासाठी अधिकार व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे मराठी भाषेचा प्रचार प्रसारणा यावे उद्दिष्टासह रोजगार विमो उपक्रमात जास्ती जास्त क तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी खालील विषयाची तसेच या स्वरूपाच्या अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे आ, अनुवाद लेखन व्यावसायिक लेखन पुस्तक निर्मिती प्रकाश प्रक्रिया ई ईबुक ऑनलाईन पुस्तक विक्री लेखक प्रकाशक करार सा, सा, लेखन विकिपीडिया कार्यशाळा शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी लेखन डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन करणे तसेच मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी मराठीतील साहित्य संयंस्कृतीनं वाचणे पुस्तके विकत घेणे इतरांना भेट देणे इत्यादी उपक्रम राब रावेत बारा प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाची या जत्रा आयोजित करण्यात यावी जत्रेचे लोक आपली पुस्तके निशुल्क स्वस्त दरामध्ये दे इतरांना देऊ शकतील तसेच दया जत्रेदरम्यान मराठीच्या प्रचार व प्रसार माध्यमासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे तेरा महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्टनुसार अर्जित प्रयोजनेचे वगळता शासकीय कामकाज शंभर टक्के मराठी भाषेतून अस करणे आवश्यक आहे तर त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखात्रीतील सर्व कार्यालय सार्वजनिक उपक्रम मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे त्यामुळे मराठी भाषेचा प्रचार प्रसार प्रसार संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मराठी भाषा स समितीमार्फत विविध कार्यक्रम राबवावेत तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश निय नियम अधिनियम समुदायांच्या निर्देशांना आणावे चौदा सर्व संस्थांनी समाजमाध्यमांना मराठी कट्टा निर्मिती करावी पंधरा सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पंधरावाड्यांच्या समि निमित्ताने मराठी प्रचार प्रसार वाचन करण्याच्या विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे सोळा मराठी अभिजात दर्जाबाबत सर्वसामान्यांना माहिती द्यावावी यासाठी सर्व क्षेत्र क्षेत्रीय कार्यालयांनी महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाच्या समन्वयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे सर्व कार्यालयांनी वरीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करून सदर कार्यक्रमाचे संचित्र आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून व्यापक प्रसिद्धी द्यावी तसेच विभागास कार्यक्रमाबद्दल अहवाल सादर करावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हरमेंट निर्णया संघ सर्व उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक वीस बावीस अकरा अकरा बारा झिरो पाच चाळीस एकोणचाळीस तेहतीस हा आधी डिजिटल शौक्षने संक्षेगित करून करण्यात आलेला आहे मिळिन गवादे महाराष्ट्र शासन यांच्या साक्ष निघालेला महत्त्वाचा असा शासन निर्णय गिल्ताबू सर क्लासिसच्या डिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून हा जीवार आपण डाऊनलोड करू शकतो